दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याच्या आकस्मिकता निधीच्या मर्यादेत 2000 कोटींची तात्पुरती वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. पशु आरोग्य सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री पशु आरोग्य योजना सुरू करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता. या योजनेअंतर्गत राज्यभरात 349 फिरती पशु वैद्यकीय चिकित्सालय स्थापन करणार. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या तैलचित्राचं संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण. अंतरिम अर्थसंकल्पात करासंबंधीचे प्रस्ताव गरीब आणि मध्यमवर्गाला मदत करण्याच्या उद्देशानं मांडण्यात आल्याचं वित्तमंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. लोकसभेत वित्त विधेयक 2019 चर्चा सुरू. सीबीआयचे माजी प्रभारी संचालक एम नागेश्वरराव यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं ठोठावला 1 लाख रुपयांचा दंड आणि न्यायालयाचं कामकाज संपेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा. दिल्लीतल्या करोलबाग परिसरातल्या हॉटेलमध्ये आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा मृत्यू. आगीच्या चौकशीचे आदेश. जम्मू काश्मीरातल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार तर 1 जवानाला वीरमरण. नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. राज्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याच्या आकस्मिकता निधीच्या मर्यादेत 2000 कोटी रुपयांची तात्पुरत्या स्वरूपात वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पशु आरोग्य सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री पशु आरोग्य योजना सुरू करण्याच्या प्रस्तावालाही आज मंजुरी देण्यात आली. या अंतर्गत राज्यात 349 फिरती पशु वैद्यकीय चिकित्सालयं स्थापन केली जाणार आहेत. त्यापैकी पहिल्या 80 चिकित्सालये दुर्गम भागात स्थापन केली जातील. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात राबवण्यास मान्यता देण्यात आली. तसंच राज्यातल्या सहकारी सूत गिरण्यांना अर्थसहाय्य करण्याच्या आकृतीबंधात सुधारणा करण्याचा प्रस्तावही आज मंजूर करण्यात आला. नागपूर आणि अमरावती विभागातल्या लिलाव अथवा इतर प्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या नजूल जमिनी भोगोटादारांकडे वर्ग करण्यासही आज मंजुरी देण्यात आली. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या तैलचित्राचं आज संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अनावरण झालं. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी वाजपेयी यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. वाजपेयी यांनी सक्रिय राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं, तसंच अतिशय धीरानं धाडसी निर्णय घेतले. ते धैर्याची मशाल होते अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वाजपेयी यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला. राजनीति के महानायकों में अटल जी को हमेशा याद किया जाएगा. उनके महान व्यक्तित्व में परस्पर विरोधी प्रतीत होने वाली विशेषताएं सहज ही घुली मिली थी. यह समन्वय और सामंजस्य उनके नाम में ही समाहित था और वे अपने नाम को चरितार्थ करते रहे. वे जितने अटल, अविचल और दृढ़ प्रतिज्ञ थे, उतने ही विहारी, गतिशील और सक्रिय भी थे. देशाच्या विकासासाठी वाजपेयी यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे ते कायम स्मरणात राहतील असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. अटल बिहारी वाजपेयी म्हणजे एक विशाल व्यक्तिमत्व होतं. या तैलचित्राच्या रूपानं ते नव्यानं प्रेरणा देत राहतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. प्रतिपक्ष होता है, आदर और सम्मान उसी भाव के साथ बनाए रखना, यह हमारी नई पीढ़ी के लिए सबको सीखने जैसा है. हम सबने सीखने जैसा है कि हम किस प्रकार से प्रतिस्पर्धी को भी, कठोरतम आलोचना को भी आदर के साथ, सम्मान के साथ उस व्यक्तित्व की तरफ देखते रहे, यह अटल जी से सीखने वाला विषय है. लोकप्रिय नेता कसा असतो याचे ते उदाहरण होते. त्यांनी राजकारण कसं करावं आणि ते करताना संवेदनशील कसं राहावं याचे धडे दिले अशा शब्दात सुमित्रा महाजन यांनी वाजपेयी यांचा गौरव केला.
लोकसभेत आज वित्त विधेयक 2019 वर चर्चा होऊन ते आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. वित्त विधेयकातले करासंबंधीचे प्रस्ताव गरीब आणि मध्यम वर्गाला सहाय्य करण्याच्या उद्देशानं ठेवण्यात आल्याचं वित्तमंत्री पियुष गोयल यांनी विधेयक सभागृहात चर्चेसाठी मांडताना सांगितलं. 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी वाढवण्यात आलेल्या कर सवलतीच्या मर्यादेमुळे त्यांना कर भरावा लागणार नाही, तर ज्यांचं उत्पन्न 8 ते 9 लाख रुपयांपर्यंत आहे ते कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून लाभ घेऊ शकतील. विधेयकातील प्रस्तावांमुळे बचत आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचं गोयल म्हणाले. सरकारच्या प्रयत्नांमुळे करदात्यांच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या 5 वर्षात कर संकलन दुपटीवर पोहोचलं आहे, त्यामुळे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांना अधिक स्रोत उपलब्ध करून देणं सरकारला शक्य झालं आहे असं गोयल यांनी सांगितलं. समाजातल्या प्रत्येक घटकाला आणि करदात्याचा फायदा व्हावा यासाठी सरकार गेल्या 4.5 वर्षांपासून काम करत असल्याचं विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना गोयल म्हणाले. मोदी सरकारसाठी शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू आहे असं ते उत्तरात म्हणाले. स्वामीनाथन अहवालाची कार्यवाही आमच्या सरकारनं केली. या अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देण्याचा निर्णय झाला असं ते म्हणाले. अंतरिम अर्थसंकल्प असूनही त्यातून समाजातल्या प्रत्येक घटकाला लाभ होणार आहे असं गोयल यांनी सांगितलं. महाराष्ट्रात ज्या भागाला दुष्काळ आणि गारपिटीचा फटका बसला आहे तिथे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेची 2 हेक्टरची मर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी केली. राफेल विमान खरेदी व्यवहारावरून काँग्रेस जनतेची जाणूनबुजून दिशाभूल करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. राफेल व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी व्हावी अशी मागणी आज काँग्रेस सदस्यांनी लोकसभेत लावून धरली. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी यासंदर्भात वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र योग्य वेळी तुम्हाला बोलण्याची परवानगी दिली जाईल असं सभापती सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केलं. यावर हस्तक्षेप करत राफेलवर यापूर्वीही सभागृहात चर्चा झाली असून सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातल्या याचिकांवर निर्वाळा दिला असल्याचं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं. यदि कोई पॉलिटिक्स करना चाहता है तो जनता की आंख में धूल झोंक कर उसे पॉलिटिक्स नहीं करनी चाहिए, जनता की नजरों में नजर डालकर उसे पॉलिटिक्स करनी चाहिए. गेल्या 2 वर्षात केंद्रीय गृह मंत्रालयानं 6,200 हून अधिक प्रस्तावांना सुरक्षाविषयक मंजुरी दिली आहे. गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. राज्यसभेत आज समाजवादी पक्षाच्या खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे दुपारनंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सकाळी कामकाज सुरू होताच पक्षप्रमुख अखिलेश यादव यांना ते अलाहाबाद इथं जात असताना लखनौ विमानतळावर अडवण्यात आल्याच्या वृत्तावरून सपा सदस्यांनी गदारोळ केला. मात्र त्यांनी नोटीस दिली नसल्यामुळे यावर चर्चा घेता येणार नाही असं सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं. मात्र गदारोळ सुरूच राहिला. गदारोळामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू होताच सपा खासदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. अखेर सभापतींनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. दरम्यान गदारोळातच आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण विधेयक 2019 आणि सिनेमॅटोग्राफी सुधारणा विधेयक 2019 सरकारनं सभागृहात मांडलं. सीबीआयचे माजी प्रभारी संचालक एम नागेश्वर राव आणि सीबीआयचे अतिरिक्त विधी संचालक एस भासुरन यांना सर्वोच्च न्यायालयानं न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरवलंय. त्यांना 1 लाख रुपयाचा दंड आणि न्यायालयाचं कामकाज संपेपर्यंत न्यायालयात बसून राहण्याची शिक्षा सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं ठोठवली. मुझफ्फरपूर अनाथालय लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी करणारे सीबीआयचे सहसंचालक ए के शर्मा यांच्या बदलीचे आदेश दिल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अवज्ञा झाली, त्यामुळे न्यायालयानं या दोघांना नोटीस बजावली होती. राव यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशाबद्दल माहिती होती. शर्मा यांची बदली करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मागणं आवश्यक असल्याचं त्यांना माहीत होतं. तरीही याकडे कानाडोळा करण्यात आला असं नमूद करत न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी आपली चूक झाल्याचं मान्य करून राव यांनी न्यायालयाची माफी मागितली. 3600 कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारातल्या कथित घोटाळा प्रकरणात आरोपी असलेल्या राजीव सक्सेनाला दिल्लीतल्या न्यायालयानं 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याची वैद्यकीय तपासणी एम्समध्ये करण्याचं आणि उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत अहवाल मागवण्याचे निर्देशही विशेष न्यायाधीशांनी दिले आहेत. सक्सेना याची इन कॅमेरा चौकशी करण्याचे आदेश दिल्लीच्या न्यायालयानं दिले आहेत. सक्सेना याची सक्तवसुली संचालनालयाची कोठडी आज संपत असल्यानं त्यानं विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्याशी खासगीत बोलण्याची मागणी केली. त्यावेळी न्यायालयानं ही प्रक्रिया राबवण्याची सूचना केली. या प्रकरणात ऑगस्टा वेस्टलँड आणि
फिने मेकॅनिक्सचे माजी संचालक तसंच ख्रिश्चियन मिशेल, माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागी, राजीव सक्सेना आणि त्याची पत्नी यांची नावं आरोपपत्रात आहेत. दरम्यान ख्रिश्चियन मिशेल याला तिहार कारागृहात आपल्या इटलीतल्या वकिलाला सामान्य आगंतुक म्हणून भेटण्याची परवानगी दिल्लीतल्या न्यायालयानं दिली आहे. दिल्लीच्या करोलबाग इथल्या अर्पित पॅलेस या हॉटेलला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून सर्वांवर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी या हॉटेलला आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या 26 गाड्या त्वरित घटनास्थळी रवाना झाल्या. त्यानंतर दुपारी 1 आग पूर्णपणे विझवण्यात आली. हॉटेलमध्ये सुमारे 100 जण असल्याचं समजतं. त्यापैकी बहुतांश जणांचा गुदमरून मृत्यू झाला तर काहींनी भीतीमुळे वरून उड्या मारल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांनी या घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत असं दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही, मात्र या हॉटेलमध्ये आग विझवण्याची पुरेशी व्यवस्था नव्हती तसंच फायर अलार्म देखील नव्हता अशी माहिती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांविषयी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. या दहशतवाद्यानं गेल्या वर्षी लष्कर ए तोयबाचा कमांडर नावीद जद याला रुग्णालयात असताना पोलिसांच्या ताब्यातून पळून जायला मदत केली होती. त्याचं नाव हिलाल अहमद राठेर असं असून अनेक दहशतवादी कारवायांमध्ये तो सहभागी होता. या चकमकीत एक जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे. त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रत्नीपोरा भागात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार या परिसरात शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर चकमक सुरू झाली. चकमक स्थळावरून शस्त्रास्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले कथित नक्षल समर्थक प्राध्यापक वरवरा राव आणि अॅडव्होकेट सुरेंद्र गडलिंग यांची रवानगी आज पुन्हा एकदा येरवडा कारागृहात करण्यात आली. या दोघांचाही पोलीस कोठडीचा कालावधी संपल्यानं त्यांना अहेरीच्या स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतर दोघांनाही पुन्हा पुणे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं. गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी या दोघांनाही भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी अटक केली. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात 2016 साली सूरजगड डोंगरावर माओवाद्यांनी 80 वाहनं जाळली होती. या प्रकरणातही राव आणि गडलिंग यांचा संबंध असल्याच्या पुराव्यांवरून अहेरी पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी 31 जानेवारीला गडचिरोली पोलिसांनी या दोघांना पुण्यातल्या येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलं होतं. चौकशीसाठी 11 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. ती कोठडी काल संपली. अहेरी पोलिसांना या दोघांची यापुढेही चौकशी करण्याची मुभा न्यायालयानं दिली आहे. ग्रामीण भागातल्या आरोग्य संस्थांच्या बळकटीसाठी चर्चा करण्याबाबत आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य विभागातील रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला आणि बाल रुग्णालय यांची स्थिती सुधारणं, रिक्त पदांची भरती तसंच रुग्णालयांना आधुनिक उपकरणं देणं अशा विविध विषयांवर चर्चा झाली. राज्यातल्या काही आरोग्य संस्थांचाही आढावा घेण्यात आला. राज्यातल्या आरोग्य संस्थांच्या इमारतींचं काम पूर्ण करण्यासाठी वित्तमंत्र्यांकडे निधीची मागणी करणार आहे असं शिंदे यांनी सांगितलं. मालेगाव इथे 100 खाटांचं महिला रुग्णालय या महिन्याअखेर सुरू होणार असून या रुग्णालयात येत्या 3 महिन्यात आवश्यक त्या सुविधा आणि डॉक्टर्स उपलब्ध करून देण्याबद्दल चर्चा झाली. जळगाव आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या ग्रामीण तसंच महिला आणि बालरुग्णालयांच्या प्रगतीविषयीही आढावा घेण्यात आला. महाबळेश्वर, माथेरान अशा उंचावरच्या पर्यटन स्थळांवर विशेष आरोग्य व्यवस्था देण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीला ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्यासह विविध विभागांचे राज्यमंत्री तसंच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारतीय सैन्य दलाच्या तोफखाना विभागाचं सामर्थ्य दाखवणारे फायर पॉवर हे प्रात्यक्षिक आज नाशिकजवळच्या देवळाली कॅम्पमध्ये झालं. या प्रात्यक्षिकांमध्ये विविध प्रकारच्या अत्याधुनिक तोफांनी लक्ष्यावर अचूक मारा करत युद्ध कौशल्याचं दर्शन घडवलं. यात 1 किलोमीटर अंतरावर अचूक मारा करणाऱ्या हलक्या तोफा, कारगिल युद्धातल्या बोफर्स तोफा, अत्याधुनिक स्वयंचलित K9 वज्र तोफ, 120 mm मोटर्स अशा तोफांनी शक्तीप्रदर्शन केलं. त्याशिवाय रॉकेट लॉन्चर आणि युद्धभूमीवरच्या हवामानाचा अचूक अंदाज देणारी BG कोरा सिस्टीम,
भारताची स्वाती रडार यंत्रणा अशा विविध यंत्रणांचं प्रदर्शन आज करण्यात आलं. K9 ही भारतीय युद्धभूमीवर तोफखाना दलास मदत करणाऱ्या चेतक हेलिकॉप्टर्सच्या कामगिरीचं प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आलं. या कार्यक्रमाला भारताच्या विविध मित्र राष्ट्रांचे वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. The ability to shoot and scoot is not only restricted to the K9. मुंबईत आज भाजपा प्रदेशात कार्यालयामध्ये मेरा भाजप मेरा परिवार या अभियानाला सुरुवात करण्यात आली. आमचा पक्ष हा आमचा परिवार आहे आणि इतर पक्षांमध्ये परिवार हा पक्ष आहे, हा आमच्या आणि इतर पक्षांमधला फरक आहे असा टोला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला. देशात पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आणण्यासाठी अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढचे 15 दिवस हे अभियान कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राबवलं जाईल असं त्या म्हणाल्या. भाजप आणि शिवसेनेची युती निश्चितपणे होणार असा विश्वासही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातलं गातेस गाव काही वर्षांपूर्वी भात शेतीकडून रब्बी हंगामातल्या हरभऱ्याच्या लागवडीकडे वळलं. चांगला भाव मिळू लागल्यानं सर्वच शेतकरी हरभऱ्याचं उत्पादन घेऊ लागले. परिणामी उत्पन्न कमी होऊ लागलं, त्यामुळे आता तिथले शेतकरी झेंडू फुलाच्या शेतीकडे वळल्याचं दिसत आहे. पालघर जिल्ह्यातला वाडा तालुका भाताचं कोठार म्हणून ओळखला जातो. मात्र लहरी हवामान, वाढलेले मजुरीचे दर आणि वेळेवर न मिळणारे मजूर यामुळे भातशेती न परवडणारी बनली आहे. त्यामुळे तालुक्यातल्या काही गावातले शेतकरी झेंडू फुल शेतीकडे वळले आहेत. वाडा तालुक्यातल्या वैतरणा नदीच्या काठावर वसलेलं गातेस हे छोटस गाव गेल्या 3-4 वर्षापासून झेंडू फुल लागवडीकडे वळलं असून गावानं आपली ओळख झेंडू फुलाचं गाव म्हणून करून घेतली आहे. पहिला आम्ही शेती इथे शेतामध्ये आम्ही भात पिकवायचो, त्याचं आम्हाला उत्पन्न चांगल्या प्रकारे भेटायचं नाही. त्याच्यासाठी आम्ही आता झेंडूची फुलं लावतो. झेंडूच्या फुलामध्ये आम्हाला उत्पन्न भेटते कारण ती पहिल्यानंतर चांगल्या प्रकारे उगवतात. त्याला फक्त पाणी आणि खत टाकतो. कधी कधी कीड येते तर ते किडीसाठी आम्ही औषध उपचार करतो आणि मग ते व्यवस्थित होऊन जातं. त्याच्यासाठी चांगल्या प्रकारे अशी मशागत करायला पाहिजे, लोक पाहिजे असं नाही, आम्ही स्वतः करू शकतो. मागील 2 महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या झेंडू फुलाचं 15 दिवसापासून उत्पन्न सुरू झालं आहे. या गावात जवळपास 20 ते 25 हेक्टर जागेवर 3 लाख झेंडूंच्या रोपाची लागवड करण्यात आली आहे. यातील बहुतांश फुलशेती ठिबक सिंचन पद्धतीनं करण्यात आल्यानं पाण्याची बचत झाली आहे आणि त्यामुळं इथला शेतकरी सुखावला आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी मिलिंद सरोदे, ठाणे. अन्नधान्याच्या किमतीत घसरण झाल्यामुळे किरकोळ चलन फुगवट्याच्या दरात जानेवारी महिन्यात घट होऊन तो 2.5% पोहोचला आहे. डिसेंबर महिन्यात हा दर 2.11% इतका होता. विशेषतः भाज्या आणि अंडी यांच्या किमतीत गेल्या महिन्यात घट झाली. डिसेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात 2.4% वाढ झाली आहे. दरम्यान मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 241 अंकांची घट होऊन तो 36,153 अंकांवर पोहोचला. शेअर बाजारात गेल्या सलग 4 सत्रात सातत्याने घसरण होत असून गेल्या 3 दिवसात 580 अंकांची घट झाली आहे. औद्योगिक उत्पादनाची तसंच चलन फुगवट्याची आकडेवारी आज जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर दुपारी गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावल्यानं ही घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 57 अंकांनी घसरून 10,831 अंकांवर बंद झाला. आसाममध्ये गुवाहाटी इथं वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. 2010 नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेचं देशाच्या ईशान्य भागामध्ये आयोजन होत आहे. गतविजेती सायना नेहवाल आणि उपविजेती PV सिंधू या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आहे. मात्र या स्पर्धेत पुरुष एकेरीत गतविजेता HS प्रणॉय आणि उपविजेता किदंबी श्रीकांत दुखापतीमुळे सहभागी होणार नाही. त्यांच्या अनुपस्थितीत समीर वर्मा आणि पारुपल्ली कश्यप आपलं आव्हान सादर करतील. हवामान. राज्यात गेल्या 24 तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उल्लेखनीय वाढ झाली आहे तर मराठवाड्याच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा जोर काहीसा कमी झालाय. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर कोकण मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 36 किमान 18. नागपूर 32 आणि 11. पुणे 34 15. औरंगाबाद 33 17. नाशिक 33 11. कोल्हापूर 33 22. रत्नागिरी 34 21. सोलापूर 35 21. आणि अमरावती 33 आणि 15. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याच्या आकस्मिकता निधीच्या मर्यादेत 2000 कोटींची तात्पुरती वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. पशु आरोग्य सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री पशु आरोग्य योजना सुरू करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता. या योजनेअंतर्गत राज्यभरात 349 फिरती पशु वैद्यकीय चिकित्सालय स्थापन करणार. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या तैलचित्राचं संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण. लोकसभेत आज वित्त विधेयक 2019 वर चर्चा होऊन आवाजी मतदानानं मंजूर. सीबीआयचे माजी प्रभारी संचालक एम नागेश्वर राव यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं ठोठावला 1,00,000 रुपयांचा दंड आणि न्यायालयाचं कामकाज संपेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा. दिल्लीतल्या करोलबाग परिसरातल्या हॉटेलमध्ये आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा मृत्यू. आगीच्या चौकशीचे आदेश. आणि जम्मू काश्मीरातल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार तर 1 जवानाला वीरमरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. राज्यातल्या 6 प्रमुख नद्यांच्या खोऱ्यातलं पाणी वापराच्या एकात्मिक जल आराखड्याला राज्य सरकारनं काल मंजुरी दिली. अशा तऱ्हेचा वैधानिक दर्जा असलेला जल आराखडा तयार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय. या आराखड्यामुळे राज्यातल्या घरगुती व्यावसायिक आणि कृषी क्षेत्राला गरजेनुसार पाणीपुरवठा करणं आणि सिंचन प्रकल्पांचं सुयोग्य नियोजनाचं उद्दिष्ट गाठायला मदत होणार आहे. या जल आराखड्याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी राज्याच्या जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित केलंय. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.